नवीन वर्षाची सुरुवात करण्या अगोदर नॉनव्हेज पार्टी तर व्हायलाच पाहिजे. मग 31 म्हणलं की सगळ्यांच्या घरी अगदी पार्टी असते. मग वेगवेगळ्या पद्धतीने आपण नॉनव्हेज बनवून खातो, पण आजच जे आपण चिकन बनवणार आहे ते आहे चिकन भना मसाला. तर अशा पद्धतीचं चिकन तुम्ही 31 बनवून बघा. कशा पद्धतीने बनवतात त्यासाठी हा व्हिडिओ मात्र लास्टपर्यंत नक्की बघा. अनोखी चवमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. उद्या 31 आहे तर नॉनव्हेज पार्टी तर व्हायलाच पाहिजे. तर 31 स्पेशल चिकन भुना मसाला कसा बनवायचा तो पाहणार आहे. या अगोदर आपण भरपूर सारे नॉनव्हेजचे रेसिपी केलेले आहेत, तर आजची रेसिपी थोडी हटके आहे. तर चिकन भुना मसाला कसा बनवायचा त्याचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. चिकन भुना मसाला बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे मॅरिनेट करायचं आहे. त्यासाठी 1/2 चमचा हळद घेतलेली आहे, 1 चमचा लाल तिखट म्हणजे ही मिरची पावडर घेतलेली आहे, आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. इथे मी 1/2 चमचा मीठ घेतलेलं आहे, तुम्ही चवीनुसार मीठ घ्या. आणि 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आता हे सर्व आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. आता कमीत कमी आपल्याला 1/2 तास तरी आपल्याला हे झाकण ठेवून मॅरिनेट होऊन द्यायचं आहे. चिकन मॅरिनेट होत आहे तोपर्यंत आपण लागणारा मसाला तयार करून घेऊया. गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे. 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा जिरे घेतलेत, आणि 1 ते 1.5 चमचा धने घेतलेले आहेत. खडे मसाल्यांमध्ये 1 छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 वेलची घेतलेत, 4 मिरी आणि 4 लवंग घेतलेलं आहे. हे सुद्धा आपण ह्या मसाल्यांसोबत भाजून घ्यायचं आहे. थोडासा लालसर कलर येऊ द्यायचा आणि मिडियम गॅसवरती मसाले भाजून घ्यायचे. खडे मसाल्यांमुळे छान टेस्ट येते चिकनला, त्यामुळे छान असे खरपूस भाजून घ्यायचे. आता हे सर्व खडे मसाले भाजून झालेले आहेत. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आणि मग मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घ्यायचं. आता थंड झाल्यानंतर मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे. आता झाकण लावूया आणि मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला आता हे वाटण करून झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता बघा कशी पावडर तयार झालेली आहे. आता चिकनला सुद्धा मॅरिनेट होऊन 1/2 तास झालेला आहे. आपण आता झाकण काढूया आणि एकदा मिक्स करून घेऊया. आता पहिलं चिकन आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्यासाठी ते 5 ते 6 चमचे मी तेल घेतलेलं आहे. आणि तेल गरम झालं का बघायचं, तर तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता जे मॅरिनेट केलेलं चिकन आहे ते या तेलामध्ये टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचं. खूप छान चव येते. अशा पद्धतीचं चिकन तुम्ही बनवून बघा. खूप वेगळं आणि छान रेसिपी आहे, तर नक्की ट्राय करून बघा. डायरेक्टली तुम्ही असं फ्राय करून सुद्धा खाऊ शकता, तरीही छान लागतं. पण आपल्याला अशा पद्धतीचं चिकन बनवायचं आहे, त्यामुळे तशी रेसिपी आपण बनवून बघूया. व्यवस्थित असं याला फ्राय होऊन द्यायचं, सारखं हलवायचं नाही, कारण वरती लावलेला जो मसाला आहे तो सुद्धा त्याला राहायला पाहिजे, तर छान चव येणार आहे. थोडं सेट झालं की मग आपण खालीवर करायचं. बघा अशा पद्धतीने भाजलं गेलं पाहिजे तर छान लागेल. असं सतत आपण आता खालीवर करून आपल्याला हे सगळं भाजून घ्यायचं आहे. बघा पाणीसुद्धा त्याला सुटतंय, छान असं भाजलं जाईल. असंही डायरेक्ट तुम्ही शिजवून खाऊ शकता, खूप चवीला मस्त लागतं. थोडं 70 ते 80% असं शिजवून घ्यायचं, आणि चिकनला फार वेळ लागत नाही. अशा पद्धतीने शिजवून घेतलं तर खायलासुद्धा मस्त लागेल. आणि मेन म्हणजे आपण हे जे चिकन बनवणार आहे तर पाण्याचा एकही थेंबाचा वापर आपण करणार नाही, त्यामुळे चिकन खायला तर टेस्टी लागणार आहे.
आता आपण ते सर्व आपण भाजून घेतलेलं आहे. आता गॅसवरती मी कढई ठेवली, आता बनवायचं कसं ते बघूया. तेल बघा, मी मोठा एक चमचा म्हणजे मोठी एक पळी मी तेलाची घेतलेले आहे, म्हणजे छोटे 5 ते 6 चमचे बसतील. आणि मोठे 2 कांदे असे बारीक चिरून घेतलेले आहे, ते तेलामध्ये टाकून आपण व्यवस्थित भाजून घेऊया. कांद्याचा कलर जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला कंटिन्यू परतवत राहायचं आहे. इथे सुकलेले मी 3 मिरच्या घेतलेले, 2 शंकेश्वरी मिरच्या आहेत आणि 1 लवंगी मिरची घेतलेली आहे. तुमच्या घरी ज्या मिरच्या असतील त्या तुम्ही वापरू शकता, आणि तिखट कमी खात असेल तर त्याचं प्रमाणसुद्धा कमी करू शकता. आणि ह्या साईडला करू शकतो आपण खातानी, जर तुम्हाला तिखट जास्त आवडत नसेल तर. कांदा छान असा एकदम लालसर होईपर्यंत भाजला गेला पाहिजे, तर चव छान येईल. हळूहळू कांद्याचं कलरसुद्धा बघा चेंज व्हायला लागलेला आहे. आता इथे 1 चमचा मी अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे. आपण मॅरिनेशन करताना सुद्धा आपण अद्रक आणि लसूण यूज केलेलं होतं. उरलेल्या आता ह्या मसाल्यांमध्ये आपण टाकून व्यवस्थित परतवून घ्यायचं. ही अशी रेसिपी आहे की पुन्हा पुन्हा बनवून खावीशी वाटतात की सुंदर ह्याची टेस्ट लागते. तर अशा पद्धतीचं चिकन बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. आता मसाले सर्व व्यवस्थित असे भाजून झालेले आहेत बघा, अशा प्रकारे एकदम लालसर कलर छान असा आलेला आहे. आता इथे 2 टमाट्यांची पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे, तर ती सुद्धा ह्या मसाल्यांसोबत आपण भाजून घेऊया. म्हणजे थोडं शिजू द्यायची, कधी पण टमाटा हा शिजला पाहिजे मसाल्यांमध्ये. परतवून घ्यायचं आणि थोडंसं झाकण ठेवून ह्याला छान असं शिजू द्यायचं. यावेळी गॅसची फ्लेम मात्र लो करायची, जेणेकरून मसाला वरती उडणार नाही. दोन ते 3 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे आणि टोमॅटोसुद्धा तेलामध्ये छान असं शिजलेलं आहे. एकदा परतवून घ्यायचा आणि या चिकनला छान अशी चव येण्यासाठी मी ते 1 चमचा कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. आपल्याला चुरून ह्या तेलामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित परतवून घ्यायचं. कसुरी मेथी आता तेलामध्ये छान अशी परतवून झालेली आहे. आता जे चिकन आपण फ्राय करून ठेवलेलं होतं ते चिकन आपल्याला ह्या तेलामध्ये टाकून लो गॅसवरती 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे. आता जास्त शिजवायची गरज नाही, कारण आपण आता फ्राय करून घेतलेलं आहे, त्यामुळे आता 5 ते 10 मिनटात हे चिकन आपलं तयार होईल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवायचं आणि शिजू द्यायचं. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे याच्यामध्ये, आणि ऑलरेडी अगोदर मीठ आपण टाकलेलं होतं आणि जो मसाला आपण तयार करून घेतलेला आहे तो सुद्धा याच्यामध्ये ॲड करायचा आणि मिक्स करून घ्यायचं. चिकन बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलं असेल, किती छान अशी चव असेल या चिकनची, इतकं मस्त आहे त्या स्मेल येते घरात. पाच ते 10 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहायचं आहे. तर चिकनला तुम्हाला दिसत असेल साईडनी तेल सुटलेलं आहे, तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे चिकन शिजवताना आपल्याला लो गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे चिकन पण शिजलं जाईल आणि खालून जळणार नाही. आता यामध्ये मी ॲड करणार आहे घट्ट दही. तर हे 4 चमचे मी दही घेतलेलं आहे. दही टाकून झालं की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. दहीसुद्धा आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता झाकण ठेवूया आणि 5 मिनटं शिजू देऊया.
5 मिनिटांनंतर आपण झाकण काढून पाहायचं आहे. चिकन आपलं आता तयार झालेलं आहे, फक्त शिजलंय का नाही ते सुद्धा पाहायला लागेल. त्या अगोदर मिक्स करून घ्यायचं, आणि कारण आपण पाणी न घालता शिजवलेलं आहे तर शिजलं का नाही तेही मी तुम्हाला दाखवते. बघा चिकन व्यवस्थित असं शिजलेलं आहे. तर आपलं चिकन भुना मसाला आता तयार झालेला आहे, आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया. तर अशा पद्धतीचं चिकन तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. आपलं चिकन भुना मसाला आता तयार झालेला आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आपण असंच पुन्हा भेटूया अशीच एखादी अनोखी रेसिपी घेऊन. तोपर्यंत गुड बाय.